दोस्तों, हमारा चैनल अगर आपने सब्सक्राइब नहीं किया हो तो जरूर कीजिए, और सबसे इम्पोर्टेंट बेल आइकॉन पे क्लिक करना ना भूलिएगा। कॉम्प्युटर ऑपरेट करताना आपल्या कोपराला आधार मिळेल अशा पद्धतीने पॅड हाताखाली घेतला पाहिजे। काय होतं, आपण फक्त मनगटालाच आधार द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण हात लटकलेला राहतो। जर तुमच्या एल्बोला म्हणजे कोपराला आधार मिळाला तर तुमचा खांदा लटकलेला राहत नाही, त्याच्यामुळे खांदेदुखी जी नंतर येणार असते ती येत नाही। त्याच वेळेस लटकलेल्या हातामुळे हातामधली नस सगळी सातत्याने ओढली जाते आणि त्या हातामध्ये मुंग्या आणि कळा नंतर सुरू होतात। तर ह्या प्रकारच्या पॅडमुळे तुमच्या मानेलाही फायदा होतो आणि खांद्यालाही फायदा होतो। मित्रांनो, त्याच वेळेस तुम्ही बघाल तर कॉम्प्युटरची लेवल जर तुम्ही थोडी वर करून घेतली तर तुम्हाला सातत्याने खाली बघावं लागत नाही, कीबोर्डकडे खूप खाली बघावं लागत नाही। जेवढं आपल्याला खाली बघावं लागतं तेवढा मानेचा त्रास जास्त होतो, तेवढे मानेचे स्नायू दमतात, हे लक्षात घ्या। कमरेच्या खालच्या भागामध्ये आणि खुर्चीमध्ये एक कडकशी उशी असली तर तुमच्या कमरेला आधार मिळतो आणि पुढे जाऊन जी कंबरदुखी येणार आहे ती येत नाही, पण त्या उशीने कंबर सातत्याने पुढे ढकललेली पाहिजे। कॉन्स्टंटली काम करून जे आपले मानेचे स्नायू मान ताठ ठेवून दमलेले त्यांना विश्रांती मिळण्याकरता खुर्चीवरनं डोकं मागच्या बाजूला सोडून देणं खूप गरजेचं आहे। याच्यामुळे काय होतं की त्या स्नायूंना विश्रांती मिळते आणि विश्रांती मिळाल्यावर ते परत नव्या दमाने काम करू शकतात। तर अशा पद्धतीने शांततेने थोड्या वेळ, 1 मिनिट 2 मिनिट दर अर्ध्या तासानंतर अशा पद्धतीची विश्रांती घेणं गरजेचं आहे। ही विश्रांती झाल्यानंतर तुम्ही तुमचं डोकं हाफ सर्कलमधून एका खांद्याकडून दुसऱ्या खांद्याकडे फिरवू शकता। हे फिरवताना तुम्ही जर थोडा जोर लावला तर त्याच वेळेस तुमची मानेच्या मणक्यांमधल्या स्नायूंची ताकद देखील वाढू शकते। म्हणजे तुम्ही मानेच्या मणक्याचा वाकही परत आणताय, मानेच्या स्नायूंना विश्रांती पण देताय आणि नंतर मानेच्या स्नायूंची ताकद देखील वाढवताय। तर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत हाफ सर्कलमध्ये डोकं फिरवत जावं दर अर्ध्या 1 तासाच्या कामानंतर अशा पद्धतीचा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, कॉम्प्युटर नेहमी मानेच्या मणक्याचा आणि कमरेच्या मणक्याचा बळी घेतो। हा एक प्रकारचा प्रोफेशनल हजार्ड आहे आणि तुम्हाला आयुष्यभर कॉम्प्युटरवर काम करायचं असेल तर हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे। दोस्तों, हमारा चैनल अगर आपने सब्सक्राइब नहीं किया हो तो जरूर कीजिए। हमारे नेक एक्सरसाइज का वीडियो आपको बहुत पसंद आया, वो बहुत वायरल हुआ। ये वीडियो अगर आपको पसंद आता है तो जरूर आपके दोस्तों को, आपके रिश्तेदारों के पास ये शेयर कीजिएगा। आपको कैसा लगा ये हमको जरूर बताइएगा, और सबसे इम्पोर्टेंट बेल आइकॉन पे क्लिक करना ना भूलिएगा।